नमस्कार, मी चित्रा वाघ. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मला एक चांगली गोष्ट सांगायची आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिकने अत्याचारित केलेली मुलगी ही 2 दिवसांपासून बेपत्ता होती. पण काल रात्री 11:30 आसपास तिचा फोन मला आला होता आणि तिने त्यावेळेला सांगितलं, मी कुठं आहे मला माहिती नाही, पण मला मदतीची गरज आहे. रात्रीची वेळ होती, तिला म्हटलं आजूबाजूला जर कुठली घरं असतील तर ते दरवाजे ठोकठव आणि तिथले जे व्यक्ती असतील माझ्याशी बोलणं करून दे. त्या पद्धतीने तिने केलं. एक गृहस्थ त्या ठिकाणी आले, मी त्यांच्याशी बोलले. कुठलं गाव आहे म्हटलं तर कोलवा गाव सांगितलं त्यांनी, आणि मडगावमध्ये हे आहे म्हणजे गोव्यामध्ये. हे झाल्यानंतर मी त्यांना विनंती केली की या मुलीला कृपया आपण गोवा पोलिसांपर्यंत पोहोचवावं. आणि मीन वाईल या प्रवासात काय झालं याची विचारणा मी तिच्याकडे केली तर ती जरा गंभीर आणि धक्कादायक अशी आहे. पुण्याला निघालेली ही मुलगी, नंतर काही लोक होती त्याच्यामध्ये पोलीसही होते असं तिचं म्हणणं आहे. मला इंजेक्शन्स देण्यात आली, माझ्याकडनं कुठल्या पेपर्सवर सह्या घेण्यात आल्या, नंतर काय झालं मला आठवत नाही आणि आता मी या ठिकाणी पडली आहे असं तिने मला सांगितलं. तिचा फोन झाल्याबरोबर ताबडतोब मी पुण्याच्या शिवाजीनगर सिनियर PI अनिता मोरे यांना संपर्क केला, त्यांना झालेली सगळी घटना सांगितली आणि त्यांनी आता पुणे शहर आणि ग्रामीण या दोन्ही पोलिसांच्या टीम गोवा पोलिसांच्या इथं पोहोचतायत. मुलीचे आई वडील जे तिच्यासोबत नव्हते ते त्यांच्या घरी होते, ते सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत आणि नंतर मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल असं पोलिसांकडून समजतंय. मला एवढंच सांगायचं आहे की अतिशय गंभीर असा मुद्दा आहे हा, आणि त्याच्यासाठी जबाबदार लोकांनी बेजबाबदार वक्तव्य करू नये. मुलीचे आई वडील हे तिच्या घरीच होते आणि मुलगी ही बेपत्ताच होती, आणि तिचा काल रात्री फोन आल्यामुळे किमान या गोष्टी आपल्याला सगळ्यांना कळलेल्या आहे. आणि त्यामुळे अशी बेजबाबदार वक्तव्य करू नये आणि आपला बावळटपणा कधी आणि कुठे करावा याचं थोडं तरी तारतम्य आपल्याला बघायला पाहिजे.